स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं राहता तहसील कार्यालयावर मोर्चाने आंदोलन करण्यात आलं. याप्रसंगी नायब तहसीलदार भांगरे यांना निवेदनही देण्यात आलं. भाजपचे ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस नंदकुमार जेजूरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे, जिल्हा सरचिटणीस सुनील लोंढे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर, नागपूर येथील निवडणुका आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या. आघाडी सरकारनं वेळीच इम्पिरियल डेटा दिला असता तर ओबीसी बांधवांवर निवडणुकीमधून हद्दपार होण्याची वेळ आली नसती. जाणूनबुजून या सरकारला ओबीसी आरक्षण काढून घेण्याचे होते आणि म्हणूनच कोर्टाला इम्पिरियल डाटा त्यांनी दिला नाही. ओबीसी समाजाला निवडणुकांपासून बाजूला ठेवलं म्हणूनच या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीनं आणि भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत असल्याचं निवेदनामध्ये म्हटलं आहे. जोपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत असंही या निवेदनामध्ये नमूद केलं आहे. याप्रसंगी भाजपाचे नितीन कापसे, नंदकुमार जेजूरकर, सुनील लोंढे, माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने, गणेशचे अध्यक्ष मुकुंद राणा सदापळ, ॲडव्होकेट रघुनाथ बोठे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. आज महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं प्रदेशाचे अध्यक्ष माननीय योगेशजी टिळेकर यांच्या आदेशानुसार सर्व महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचे आयोजित केले. त्याप्रमाणे राहता तालुक्यामध्ये आपले माजी मंत्री आमदार राधासाहेब राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनखाली भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नितीनराव कापसे व इतर सर्व कार्यकर्ते तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आले होते. तर ओबीसी समाजाचं जे आरक्षण गेलेलं आहे ते आरक्षण परत मिळावं यासाठी हे आंदोलन करण्यात आले. तर आज 4-5 जिल्ह्याच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यामध्ये पालघर, अकोला, वाशिम, अकोला, नागपूर, धुळे, तर या निवडणुका आरक्षण मिळाल्याशिवाय घेऊ नये यासाठी आंदोलन केलेलं आहे. आणि या पुढच्या काळामध्ये जर आरक्षण मिळालं नाही तर निवडणुकीवर ओबीसी समाज बहिष्कार टाकेन आणि या पुढच्या काळामध्ये या सरकारचा ओबीसी मोर्चा, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेशाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागू झाल्या आहेत. धुळे, नंदुरबार या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुका लागू झाल्या, त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं आज देश महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्याचंच फलित म्हणून आज आम्ही राहता तहसीलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ओबीसीचं आरक्षण जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका आणि ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या तहसीलदारच्या दरवाजामध्ये हे आंदोलन केलं. आणि खऱ्या अर्थानं या महाविकास आघाडीनं या ठिकाणी ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवलं आणि आमचं मराठीचं सुद्धा शैक्षणिक व नोकरीचं आरक्षण या महाविकास आघाडी सरकारने घालवलं. म्हणून या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते. या निवेदनावर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सागर कापसे, अनिल बोठे, ज्ञानेश्वर गाडेकर, ज्ञानेश्वर दाभाडे, राजेंद्र बाबळे, अंकुश नेमसे, राहुल बावके आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. न्यूज रिपोर्टर संदीप पावळसह महेश बालराव, एस9 मीडिया, राहता.